MyNPSC.com प्रस्तुत सामान्य इतिहास मराठ्यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात धार्मिक व राजकीय आक्रमणाचा प्रतिकार करून हिंदवी स्वराज्य स्थापनेचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी 1620 ते 1680 मध्ये केले। शिवाजींची आई जिजाबाई व गुरु दादोजी कोंडदेव यांनी शिवाजीला नैतिक लष्करी महसुली राजनैतिक शिक्षण दिले व त्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज रोवले। शिवाजीने मावळ्यांचे सैन्य तयार करून मोगल मुसलमान परकीय शत्रूंशी कनिमिकाव्याने दोन हात करून स्वराज्याची स्थापना केली। सर्वप्रथम 1646 शिवाजींनी तोरणा किल्ला जिंकला। 1648 कोंडाणा सिंहगड व पुरंदरचा किल्ला व 1647 लोहगड तिकोना राजमाची हे किल्ले जिंकले। त्याने आपली पहिली राजधानी राजगड येथे केली। शिवाजीला बहामनी राज्याचे 5 तुकडे अहमदनगरची निजामशाही गोळकोंड्याची विजापूरची आदिलशाही आणि वराडची इमादशाही बेदरची बरीदशाही तसेच दिल्लीचा मोगल बादशाह इंग्रजासारखे परकीय व खरबेदे यांच्याशी टक्कर घ्यावी लागली। 1656 शिवाजीने जावळीचे चंद्रराव मोरे यांचा पराभव केला। 24 सप्टेंबर 1656 संभाजी मोहिते यांच्यावर स्वारी करून सुपे परगणात ताब्यात घेतला। अली आदिलशहाचा महापरक्रमी सरदार अफजल खान याचा 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडावर वध केला। प्रतापगडावर शिवाजी अफजल खान यांची भेट ठरली होती। भेटीच्या वेळी अफजल खानाने शिवाजीस बगलेत दाबून मारण्याचा प्रयत्न केला पण शिवाजीने त्यांच्या पोटात वाघनखे खुपसून त्यास जखमी केले व जखमी खान पळत असताना संभाजी कोंडाळकर याने पालखीच्या भोयाचे पाय व अफजल खानाची गर्दन उडवली। सय्यद बंडा याने शिवाजीवर वार केला पण जीवा महालाने त्याचा हात छाटून शिवाजीस वाचवले। या भेटीच्या वेळी खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा उपस्थित होता। 28 नोव्हेंबर 1959 रोजी शिवाजीने पन्हाळा किल्ला जिंकला। त्याला पकडण्यासाठी आदिलशाह सरदार सिद्दी जोहर याने पन्हाळ्याला वेढा दिला। या वेढातून बाहेर पडण्यासाठी शिवाजीने आपल्या गंगाधर पंत या वकिलास वाटाघाटीसाठी सिद्दी जोहरकडे पाठवले। यामुळे सिद्दीचे लष्कर बेसावध राहिले व 13 जुलै 1660 रोजी शिवाजी निवडक सैन्यासह पन्हाळ्यावरून निसटला व 27 मैलावरील विशालगडाकडे रवाना झाला। शिवाजी निसटल्याचा पत्ता लागताच सिद्धीने पाठलाग केला। सिद्दी जोहरचा सिद्दी मसूद या एका सेनापतीने एक पालखी पकडली। शिवाजीऐवजी त्याचे सोंग घेतलेला शिवा नावी सापडला। विशालगड 8 मैल राहिला आणि सिद्धीने शिवाजीच्या सैन्याला गंजापूर या खिंडीत गाठले। घोडखिंड म्हणून ओळखली जाते। या खिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी 300 मावळेसह सिद्धीच्या 3000 सैनिकांना थोपून धरले। शिवाजी विशाळगडावर सुखरूप पोहोचल्यावरच त्यांनी प्राण व खिंड सोडली। त्यामुळे या खिंडीला पावन खिंड असे नाव मिळाले। 30 एप्रिल 1657 शिवाजींनी चुन्नर व 4 जून 1657 अहमदनगरची ठाणी लुटली। त्यामुळे शिवाजींचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ते खान यास पाठवले। शाहिस्ते खान पुण्यात येऊन शिवाजीच्याच लाल महालात राहिला। 5 एप्रिल 1663 रोजी शिवाजीने रमजानच्या 6व्या दिवशी मध्यरात्री लाल महालावर हल्ला केला। शाहिस्ते खान पळून जात असताना त्याच्यावर वार केला पण केवळ बोटे कपली जाऊन खान बचावला। हल्ल्यानंतर कात्रजच्या घाटात बैलांच्या शिंगांनी मशाली बांधून शिवाजींनी खानाच्या सैन्याची दिशाभूल केली व सुखरूप सुटका घेतली। 1664 शिवाजीने सुरत लुटली। 25 नोव्हेंबर 1664 रोजी कुर्टे या बेटावर शिवाजीने सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली। औरंगजेबाने शिवाजीच्या परिपत्यासाठी मिर्झा राजे जयसिंह व दिलेर खान यास पाठवले। जयसिंह 3 मार्च 1665 रोजी पुण्यात पोहोचला। शिवाजीने रघुनाथ बल्लाळ या आपल्या वकिलास जयसिंहाशी बोलणी करण्यास पाठवले। 9 जून 1665 रोजी शिवाजी जयसिंह यांच्यात भेट होऊन पुरंदरचा तह झाला। या तहानुसार शिवाजींनी आग्र्यास जाऊन औरंगजेबाची भेट घ्यावी
असे ठरले। याच वेळी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता। शिवाजी महाराज पुत्र संभाजीसह 6 मार्च 1666 या दिवशी आग्र्याला जाण्यासाठी रायगडाहून निघाले। 12 मे 1666 रोजी शिवाजी औरंगजेब भेट ठरली, पण प्रत्यक्ष भेटीत शिवाजीचा अपमान करण्यात आला व त्यांना आग्र्याच्या किल्ल्यात नजरबंद करण्यात आले। पण 17 ऑगस्ट 1666 या दिवशी मिठाईच्या पेटाऱ्यातून शिवाजीने संभाजीसह पलायन केले। 6 जून 1674 रोजी गागा भट्टच्या पुरोहित्वाखाली रायगड येथे शिवाजी राज्याभिषेक झाला, पण 18 जून 1674 रोजी जिजाबाईचे निधन झाले। राज्यकारभारासाठी शिवाजीने अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली 1680 मध्ये, तर त्यांचा मुलगा संभाजी राजा छत्रपती संभाजी। संभाजीच्या चरित्रावर नवीन संशोधन झाले असून त्यांची दुराचारी व दुर्वतनाची ही प्रतिमा नष्ट होऊन तो पराक्रमी, शूर, मुस्तद्दी, दूरदर्शी व कर्तव्यदक्ष होता हे स्पष्ट झाले आहे। संभाजीने डिचोली व कुडाळ येथे दारुगोळा तयार करण्याचे कारखाने काढले। सतत 9 वर्षे त्याने मोगलाशी झुंज दिली। संभाजी उदार, पुणेजनांचा आश्रयदाता, संस्कृत व हिंदीचा व कवी होता। अफजी कुलुशा हा त्याचा सल्लागार होता। संभाजीने वयाच्या 20व्या वर्षीच बुद्धभूषणम हा संस्कृत ग्रंथ रचला। नायिका भेद, 7 शतक हे ग्रंथ लिहिले। त्याने गागाभट्टाकडून धर्मकल्पलत हा ग्रंथ लिहून घेतला। 1 फेब्रुवारी 1689 मध्ये औरंगजेबाने संभाजीस संगमेश्वर येथे पकडले व पुण्याजवळ तुळापूर येथे 11 मार्च 1689 रोजी हाल हाल करून ठार केले। छत्रपती राजाराम। संभाजीनंतर त्यांचा पुत्र शाहू हा केवळ 7 वर्षाचा असल्याने त्याची आई येसुबाई हिच्यासह मोगलांच्या नजरकैदेत असल्याने संभाजीचा भाऊ राजाराम राजा झाला। त्याला धनाजी जाधव, संताजी घोरपडे या शूर सरदारांची मोठी मदत झाली। 3 मार्च रोजी राजारामचे अल्प आजाराने सिंहगड येथे निधन झाले। राजारामाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाई आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी यास राज्यावर बसून स्वतः कारभार पाहू लागली। तिच्या अंगी शौर्य, धाडस, मुस्तद्दीपणा, पराक्रम, राजकारण पटुत्व हे गुण होते। तिने सतत 7 वर्ष औरंगजेबाशी यशस्वी झुंज दिली।